students, now in this video we will learn about the mineral oil and natural gas. Mineral oil is a liquid fuel which is obtained by the decomposition of living organisms. Millions of years ago, the dead sea animals get buried deep into the bottom of the sea. A layer of sand get collected over it one on one, and due to high pressure and high temperature, these dead organisms get converted into mineral oils. विद्यार्थ्यांनो, खूप वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी समुद्र जीवांचं जेव्हा मृत पावतात तेव्हा ते त्या जमिनीमध्ये समुद्राच्या तळाशी गाडले जातात. त्यांच्यावर वाळूंचे थर एकावर एक जमा होतात आणि वाळूच्या थरांच्या प्रेशरमुळे आणि जमिनीतील उष्णतेमुळे त्यांचे रूपांतर हे खनिज तेलामध्ये होत असते. द ऑकरन्स ऑफ द मिनरल ऑइल, वी ऑप्टेन दीज मिनरल ऑइल फ्रॉम द ऑइल वेल्स. दीज ऑइल वेल्स गेट लोकेटेड बिलो द डेप्थ ऑफ द अर्थ नियर अबाउट 1000 मीटर टू 3000 मीटर. आता हा जो मिनरल ऑइल आहे, खनिज तेल आहे, हा आपल्याला खनिज तेलांच्या विहिरींच्या माध्यमातून मिळतो. जमिनीच्या खाली साधारणतः 1000 मीटर ते 3000 मीटरपर्यंत आपल्याला हे खनिज तेलाचे साठे आढळून येतात. दीज मिनरल ऑइल्स मेनली कंपोज्ड ऑफ द हायड्रोकार्बन्स अँड दे ऑल्सो कंटेन्स स्मॉल अमाउंट ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. हे जे खनिज तेल आहे हे हायड्रोकार्बन्सपासून बनलेले असतात. दीज मिनरल ऑइल्स वी यूज टू रन द डिफरंट व्हेइकल्स, टू रन द डिफरंट मशीनरीज इन द इंडस्ट्रीज. वी गेट डिफरंट थिंग्स फ्रॉम दीज मिनरल ऑइल्स, पेट्रोल, रॉकेट, डिझेल, लुब्रिकेटिंग ग्रीस, लुब्रिकेटिंग ऑइल, वॅक्स अँड टार. दीज आर द मटेरियल्स दॅट वी ऑप्टेन फ्रॉम द मिनरल ऑइल. आपल्याला या मिनरल ऑइलपासून वेगवेगळे प्रकारचे पदार्थ मिळतात. पेट्रोल, रॉकेट, डिझेल, पुन्हा लुब्रिकेटिंग ऑइल, वॅक्स आणि टार म्हणजेच डांबर, हे सर्व पदार्थ मिनरल ऑइलपासून मिळत असतात. दीज मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज अ पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. नाव वी विल लर्न अबाउट द नॅचरल गॅस. नॅचरल गॅसेस ऑकर्स विथ द असोसिएशन ऑफ पेट्रोलियम. ज्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलियमचे साठे मिळतात त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक वायूसुद्धा आढळून येतो. मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, दीज आर द फोर मेन कंपोनंट्स ऑफ द नॅचरल गॅस. दीज नॅचरल गॅस इज ऑल्सो फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम्स मिलियन्स इयर्स ॲगो. ह्या नॅचरल गॅसची निर्मितीसुद्धा, नैसर्गिक वायूची निर्मितीसुद्धा मृत जीवांच्या कुजण्यामुळे, सडण्यामुळे झालेली असते. दीज मिनरल ऑइल्स कॅन बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस बाय मीन्स ऑफ ए पाईपलाईन. बट इफ द पाईपलाईन इज नॉट पॉसिबल, दीज नॅचरल गॅस कॅन बी कन्व्हर्टेड इन टू लिक्विफाईड गॅस. म्हणजे हे नैसर्गिक वायूचं रूपांतर द्रवरूपातील गॅसमध्ये केला जातो. सी एन जी कॉम्प्रेस नॅचरल गॅस अँड एल एन जी लिक्विफाईड नॅचरल गॅस, दीज आर द टू टाईप्स ऑफ द नॅचरल गॅस इन द फॉर्म ऑफ लिक्विड. इन दिस वे दीज लिक्विफाईड नॅचरल गॅस कॅन बी इझिली ट्रान्सपोर्टेड बाय द सिलेंडर.